तब्बल 35 वर्षानंतर टाइम ट्रॅव्हल करून उतरलं विमान. नमस्कार मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर एवढ्या मोठ्या ब्रह्मांडामध्ये आपली पृथ्वी फारच छोटी आहे, पण मानवासाठी ही पृथ्वी प्रचंड मोठी आहे. आणि त्याने कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा तो पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा शोध घेऊ शकत नाही. त्यामुळे मानवानं अंतराळापर्यंत जरी झेप घेतली असली तरी सुद्धा पृथ्वीवरीलच काही अनाकलनीय गोष्टींचा अजूनही शोध किंवा त्यामागचं कारण वैज्ञानिक शोधू शकलेले नाहीत. बदलत्या काळानुसार अनेक शोध मानवानं लावले ज्याने मानवाचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. त्यातीलच एक शोध म्हणजे विमानाचा शोध. विमानाच्या शोधांमुळं इथून तिथे जाण्यासाठी माणसाचा वेळ प्रचंड वाचू लागला आणि प्रवास देखील सुखकर झाला. पण विमानाचा शोध लागल्यापासून ते आतापर्यंत अनेक विमानाचे अपघात झालेले आपण ऐकले आणि वाचले असेल. त्याचबरोबर वेगवेगळ्या एअरलाईन्सची विमाने प्रवासादरम्यान गायब झाल्याच्या घटना देखील आपण ऐकली असतील. यातील काही विमानं नशिबाने आपल्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचतात तर काही विमाने कधीच लँड करत नाहीत आणि अनंत काळासाठी या ब्रह्मांडात हरवून जातात. शेवटी मग अशा घटना रहस्य बनून लोकांच्या चर्चेचा विषय बनतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका रोमांचकारी आणि मिस्टरियस घटनेबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामागचं कारण आजतागायत कोणालाही समजलेलं नाही. त्याचबरोबर या घटनेला दाबण्याचा देखील तितकाच जोरदार प्रयत्न केला गेला. मित्रांनो, ही तारीख होती 4 सप्टेंबर 1954. या दिवशी सकाळी सॅन्टियागो एअरलाईन्सच्या EWA 513 या विमानाने 92 लोकांसोबत वेस्ट जर्मनीच्या एका एअरपोर्टवरून ब्राझीलच्या पोर्टो एलेग्रेला जाण्यासाठी उड्डाण भरलं. हसत्या खेळत्या प्रवाशांना आपल्यासोबत पुढे काय घडणार आहे याची जरा सुद्धा कल्पना नव्हती. 18 तासांचा हा प्रवास होणार होता. उड्डाण केल्यानंतर अगदी काहीच मिनिटात हे विमान आकाशात अदृश्य झालं. त्यानंतर काही तासानेच विमानाचा आणि कंट्रोल रूमचा संपर्क तुटला. भरपूर प्रयत्न करून देखील विमानाशी संपर्क होऊ शकत नव्हता. 18 तासानंतर विमान ब्राझीलला उतरणार होतं, पण असं घडलंच नाही. विमान ब्राझीलच्या एअरपोर्टवर पोहोचू शकलंच नाही. अनेक दिवस गेले, महिने गेले, पण विमानाचा आणि त्यातील प्रवाशांचा काहीही पत्ता लागला नाही. अवाढव्य असणारे आकाशाने आपल्या लोकांना आणि विमानाला गिळलं असावं असं समजून प्रवाशांच्या नातेवाईकांनी आपल्या लोकांना श्रद्धांजली देखील वाहिली. यानंतर काहीच दिवसांनी सॅन्टियागो एअरलाईन्सवर बंदी घालण्यात आली. विमान आणि प्रवाशांना शोधायचे अयशस्वी प्रयत्न पुढचे काही दिवस, महिने चालूच राहिले. परंतु तरी सुद्धा हाती काहीच लागलं नाही. विमानाचे अवशेष देखील सापडले नाहीत. दिवसांमागून दिवस जात गेले तशी ही घटना लोकांसाठी अदृश्य होत गेली. या घटनेच्या जवळपास 35 वर्षानंतर 12 ऑक्टोबर 1990 सकाळी पोर्ट अलेग्रे विमानतळाच्या रडारवर एक अनोळखी विमान दिसलं. अगदी वेगानं हे विमान या विमानतळाच्या दिशेने येत होतं. जसं हे विमान टप्प्यात आलं तसं त्याला बघून कंट्रोल रूम मधील लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या विमानावर सॅन्टियागो एअरलाईन्स असं लिहिलं होतं आणि या एअरलाईन्सला बंद होऊन तब्बल 33 वर्ष उलटून गेली होती. आणि कोणत्याही चेतावणी व पूर्व माहितीशिवाय हे विमान या विमानतळावर कसं काय लँड करू शकतं असा विचार सर्वांना सतावत होता. पुढच्या काही क्षणातच या विमानाने विमानतळावर यशस्वी लँडिंग केलं. लोकांच्या मनातली जिज्ञासा आणि भीती अजूनच शिगेला पोहोचली जेव्हा 35 वर्षे आधी हरवलेल्या सॅन्टियागो एअरलाईन्सच्या विमानाचा नंबर देखील तोच होता. आणि त्यांना कळून चुकलं की हे तेच EWA 513 विमान आहे जे 35 वर्षांपूर्वी हवेतच गायब झालं होतं. पण ही तर या घटनेची फक्त सुरुवात होती. यापुढे अजून भीतीदायक आणि रहस्यपूर्ण माहिती समोर येणार होती. अनेक प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होत होते. विमानाजवळ जायची कोणाचीही हिंमत होत नव्हती. विमानतळावरील कंट्रोल रूमने बऱ्याच वेळा पायलट सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तिथून काहीच रिप्लाय येत नव्हता. अखेर एअरपोर्ट ऑथॉरिटीने विमानाजवळ जाण्याचा निर्णय घेतला. 20-25 लोकांची तुकडी दबक्या पावलाने घाबरत घाबरत विमानाजवळ पोहोचली. कसं बसे विमानाचे दरवाजे तोडण्यात आले आणि आत डोकावून पाहिल्यावर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. तेथील लोकांनी पाहिलं की विमानातील सर्व प्रवाशांच्या जागी त्यांच्या फक्त हाडांचे सांगाडे होते, जे की अजून सुद्धा आपल्या खुर्चीला पट्ट्याला बांधलेले होते. आता लोकांनी पायलटला बघण्यासाठी कॉकपिटकडे आपले पाय वळवले. कॉकपिटमध्ये प्रवेश करताच त्यांनी पाहिलं की पायलटचे रूपांतर देखील हाडांच्या सापळ्यात झालेलं आहे, पण त्या सापळ्याचे हात अजून सुद्धा आपल्या स्टेअरिंगवर होते. या घटनेची माहिती तात्काळ ब्राझील गव्हर्नमेंटला देण्यात आली व ही घटना त्यांनी प्रसारमाध्यमांपासून लांब ठेवली. पण तरी सुद्धा ही घटना काही पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आणि अशा संस्थांना समजली.
या घटनेने त्यावेळेस विख्यात वैज्ञानिक आणि पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर डॉक्टर पाटेलो यांचं सुद्धा लक्ष वेधून घेतलं. यानंतर त्यांनी या घटनेच्या खोल्यात जाऊन याबद्दल अधिक जाणून घेण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण शेवटी हे सगळे वैज्ञानिक एकच कारण लोकांना देऊ शकले, ते म्हणजे फ्लाईट EWA-513 कोणत्या तरी गोष्टीमुळे चुकून कुठल्या तरी टेम्पररी टाइम ट्रॅव्हलच्या बबलमध्ये गेली असावी आणि त्यानंतर हा प्रवास करून 1989 काळात पोहोचली असावी. पण वैज्ञानिकांची ही थेअरी कधीच पायलटच्या सापळ्याने विमान कसं लँड केले हे सांगू शकली नाही. या घटनेनंतर आपण असे नक्कीच म्हणू शकतो की मानवाच्या एवढ्या वैज्ञानिक प्रगतीनंतर सुद्धा अशा भरपूर गोष्टी आहेत ज्याचा विचार देखील आपण करू शकत नाही. तर मित्रांनो, टाइम ट्रॅव्हलची ही दुर्मिळ घटना तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समार्फत आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद.